नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे, आता आय सेक्शन च्या ऐवजी इथे दिलेला आहे टी सेक्शन, टी शेप मध्ये आहे ना. टी सेक्शन हॅज द फॉलोइंग डिटेल्स. फ्लेंज म्हणजे काय, आडवी पट्टी आणि उभी पट्टीला आपण वेब म्हणतो, एवढं लक्षात ठेवा बद्दल. सो ही एक फ्लेंज आहे तुमची, ठीक आहे. अ फ्लेंज ऑफ 200 mm बाय 12 mm, तर ही व्हॅल्यू किती आहे, 200 mm. ही व्हॅल्यू किती आहे, 12 mm. अ फ्लेंज ऑफ 200 बाय 12 mm. वेब ऑफ 350 बाय 10, वेब वेब म्हणजे ही व्हर्टिकल लाईन, ही कितीची आहे, दिस वन इज युअर 10 mm. आणि हे कितीचं आहे, 350 mm. दिस इज युअर वेब ऑफ 350 mm बाय 10 mm आणि फ्लेंज ऑफ 200 बाय 12. ओव्हरऑल डेप्थ दिलेली तुम्हाला 362 mm, बघा बसते का, 350 आणि 12, 362. सो ही जी ओव्हरऑल डेप्थ असणार आहे या ठिकाणी, दिस इज युअर 362 mm. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस किती आहेत आपल्याकडे, दोन, एक एक्स एक्स राहील आणि एक वाय वाय राहील, बरोबर. तर आपण पहिले एक्स एक्स चे आपण फाइंड आउट करून घेऊ. सो हियर गिवन लिहून घेऊ आपण, ठीक आहे. गिवन मध्ये कॅपिटल बी ची व्हॅल्यू, ब्रिथ फ्लेंज ची किती आहे, 200 mm. त्याची डेप्थ किती आहे, 12 mm. मी फ्लेंज बद्दल लिहिलं, बरं आहे. स्मॉल बी वेब साठी ब्रिथ किती आहे, 10 mm. स्मॉल डी वेब साठी तुम्ही पाहिजे तर नावं वेगवेगळे देऊ शकतात, काही हरकत नाही आहे. नाही पण गिवन दिलं तरी काही हरकत नाही आहे, कारण असं बी काही फरक पडत नाही. चल तर हे सगळं झालं. फाइंड आउट काय करायचं आहे, मुमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा तुम्हाला या क्वेश्चन मध्ये सगळा डाऊट क्लिअर होऊन जाईल तुमचा, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. चला मी पहिले एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट घेतो. आता तुम्हाला इथून क्लिअरली दिसत असेल की ही बॉडी काही सिमेट्रिकल नाही आहे. जर मी याला कुठून जरी तोडलं आणि फोल्ड केलं तर एक दुसऱ्यावर बसणार आहे का ते, नाही, कारण एक पट्टी आडवी आहे आणि एक पट्टी उभी आहे. ते शक्य शक्यच नाही आहे की ते जर मधून तुम्ही कट केलं ते फोल्ड वगैरे करून बसणार आहे. सो आपण क्लिअरली इथून सांगू शकतो की हा जो टी सेक्शन राहतो, हा टी सेक्शन एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल नाही आहे ना. टी सेक्शन एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल नाही. मग सिमेट्रिकल नाही आहे म्हटल्यावर सगळे काही ऑप्शन संपले, बॅक टू स्टँडर्ड प्रोसिजर. स्टँडर्ड प्रोसिजर काय होती की सगळ्यात पहिले याला जॉमेट्रिक शेप मध्ये आणा. जॉमेट्रिक शेप कोणते आहेत, दोन रेक्टॅंगल जोडलेले आहेत, याला रेक्टॅंगल नंबर 1 आणि याला रेक्टॅंगल नंबर 2 नाव देऊन टाकलं. या रेक्टॅंगलचा स्वतःचा एखादा काहीतरी सेंट्रॉइड राहील, लेट से याचा सेंट्रॉइड येणार आहे G1. या रेक्टॅंगलचा बी स्वतःचा एक सेंट्रॉइड राहील, याचा सेंट्रॉइड येतोय समजा G2. आणि या दोघांचा मिळून एक नवीन सेंट्रॉइड बनेल, ज्यावेळेस टी दोन रेक्टॅंगल जोडून ज्यावेळेस टी बनतोय त्याचा एक नवीन सेंट्रॉइड बनतो, है ना. आपण याला ऍक्सिस वर टाकून देऊ. हा ऍक्सिस कोणता राहील तुमचा, एक्स ऍक्सिस. हा जो व्हर्टिकल ऍक्सिस राहील तुमचा, दिस वन, दिस वन इज युअर वाय ऍक्सिस ना. ही जी डेप्थ राहते, दिस व्हॅल्यू, दिस इज युअर, त्याला काय म्हणतो आपण, वाय 2. ही जी हाईट राहील, डेप्थ म्हणा हाईट म्हणा, ही काय राहणार आहे, वाय 1. हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स वाय 1. हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा व्हर्टिकल डिस्टन्स वाय 2. आणि दोघांचं मिळून एक बनेल त्याला काय म्हणणार आपण, वाय बार, है ना. वाय बार काढण्यासाठी काय लागतं आपल्याला, बघा वाय 1 वाय 2 ची व्हॅल्यू मिळून घेतो मी पहिले. वाय 1 ची व्हॅल्यू किती, पटपट बोलायचं बघा, वाय 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे, हे रेक्टॅंगल है ना, रेक्टॅंगलचा सेंटर कुठे राहतो त्याच्या अर्ध्यावर, विड्थ सॉरी डेप्थ किती त्याची, 12 12 म्हटलं याचा अर्थ हे किती राहील, हे अर्ध राहील त्याच्या, है ना. हे जर पूर्ण मिळाले तर हे किती राहील, हाफ, म्हणजे हे किती झालं, 6. आणि हे खालचं किती आहे, 350. तर हे काय म्हणजे तुमचं 6 + 350, दॅट इज 356 आहे ना. कोणती व्हॅल्यू, वाय 1 ची, हा वाय 1 ची व्हॅल्यू, जीवन ची व्हॅल्यू, जीवनचं अंतर फ्रॉम एक्स ऍक्सिस हे 350 आणि हे 12 होतं, त्याच्या अर्ध केलं तर हे आलं 6. चला G2, G2 पर्यंतचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून ज्याला आपण म्हणतोय वाय 2 किती येईल, ते G2 पूर्ण कितीचं आहे, 350चं, त्याच्या अर्ध करून घ्या. सो 350 डिवाइड बाय 2 किती येईल, ते 175 mm, ठीक आहे.
वाय बार काढण्यासाठी ए वन ए टू पण लागेल, सो ए वन ए टू पण काढून घेऊ. ए वन पहिल्या प्लेनचा एरिया 200 बाय 12 किती होऊन जाईल, तो 2400 mm² ए टू. दुसऱ्या प्लेनचा दुसऱ्या सॉरी वेबचा एरिया, वेबची डेप्थ किती आहे 350 आणि ब्रेथ किती आहे 10, सो दॅट इज 350 × 10. सो 350 × 10 किती येणार आहे 3500 mm², ठीक आहे. ए वन ए टू वाय वन वाय टू दोन्ही भेटले, याच्यावरून काय काढू शकतो तुम्ही, वाय बार. वाय बार काय राहतं आठवा पटपट, वाय बार काय राहतं पूर्ण बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस. सो कसं काढतो आपण त्याला, ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. सो हियर वाय बार इज इक्वल टू ए वन ची व्हॅल्यू किती आहे 2400, वाय वन ची व्हॅल्यू किती आहे 356 प्लस ए टू ची व्हॅल्यू किती आहे 3500, वाय टू ची व्हॅल्यू किती आहे 175 डिवाइड बाय ए वन प्लस ए टू दॅट इज 2400 प्लस 3500. सो हियर वाय बार इज इक्वल टू, इथून तुम्हाला वाय बार ची व्हॅल्यू भेटेल जी की आली पाहिजे समजा कुठे आहे ओके 248.62 mm, ठीक आहे. ही कसली व्हॅल्यू भेटली आपल्याला वाय बारची, ओके 248.62. बघा आता हे 248.62 म्हणजे कुठे येईल, हे इथून इथपर्यंत पूर्ण किती होतं 350, खालून वरपर्यंत किती 350, अर्ध किती होतं 175. तर हे 175 आणि 350च्या मध्ये इथं कुठेतरी येईल ते, हा काय भेटेल तुम्हाला जी. आणि हे जे अंतर राहील तुमचं, दिस इज युअर हे काय असणार तुमचं वाय बार, है ना. वाय बारचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे आता की टी सेक्शनचा सेंट्रॉइड जो आहे तो एक्स ऍक्सिस पासून किती आहे 248.62 mm इतका वरती आहे. आणि हा काय राहील तुमचा, दिस वन इज युअर एक्स एक्स ऍक्सिस. मी म्हणून एक्स एक्स ऍक्सिस आतापर्यंत काढला नव्हता कारण मला माहितच नव्हतं की एक्स एक्स ऍक्सिस इथं येणार आहे, इथं येणार आहे, वरती येणार आहे. हा हे एक्स एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू भेटून गेली, आता आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस कुठे दाखवायचं ते कळून गेलं, ठीक आहे. मग आता आता पॅरलल ऍक्सिस थेरम लावू, है ना. कसं पॅरलल ऍक्सिस थेरम लावणार बघा, आता हे बाकीच्या व्हॅल्यूज मी रफ करून घेतले, खूपच जास्त व्हॅल्यूज लिहिल्या गेल्या त्याच्यामुळे तुम्हाला पण कळणार तिथे थोड्या वेळाने की कोणती व्हॅल्यू काय होती. तुम्ही जर डायग्राम अजून ड्रॉ केलेली नसेल तर लेक्चरला मागे घेऊन जा आणि डायग्राम ड्रॉ करून घ्या पहिले, आता त्या डायग्राम मध्ये बरेच चेंजेस होते. चलो तर आपल्याला वाय वन माहीत पडून गेलं, वाय टू माहीत पडून गेलं, वाय बार माहीत पडून गेलं. वाय बार म्हणणं कोणता ऍक्सिस जातो, एक्स एक्स ऍक्सिस, है ना. जो कोणता ऍक्सिस राहतो, सेंट्रॉइडल ऍक्सिस राहतो. नाव एक्स आणि जी वन मधन, या जी वन मधन कोणता ऍक्सिस जाईल एक्स वन एक्स वन, जी टू मधन कोणता ऍक्सिस जाईल एक्स टू एक्स टू, ठीक आहे. एक्स टू एक्स टू ऍक्सिस काय, सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे कोणाचा, सेकंड बॉडीचा. एक्स वन एक्स वन काय, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे कोणाचा, पहिल्या बॉडीचा. इथंच नाव देऊन टाकू काय ना, एक्स वन एक्स वन, ठीक आहे. आता या दोघांमध्ये काय लागणार, पॅरलल ऍक्सिस थेरम. हे जे डिस्टन्स राहील तुमचं, हे जे डिस्टन्स राहील तुमचं बिटवीन द एक्स एक्स ऍक्सिस आणि एक्स टू ऍक्सिस, याला काय म्हणणार तुम्ही एच टू. हे जे डिस्टन्स राहील एक्स वन आणि जी मधलं, याला काय म्हणणार तुम्ही एच वन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आता काय लावणार आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो, मोमेंट ऑफ इनर्जी अबाउट द एक्स एक्स ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्जी ऑफ ऑफ एक्स वन ऍक्सिस अबाउट एक्स एक्स प्लस एक्स 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 टू. इथं काय लिहितो आपण, आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर प्लस आय जी टू प्लस ए टू एच टू स्क्वेअर, है ना. पहिले आपण एच वन एच टू काढून घेऊ. सो एच वन इज इक्वल टू, एच वन काय राहतं, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. चला बघा, खालून
या बेस पासून ना एक्स ऍक्सिस पासून x1 ऍक्सिस किंवा g1 पर्यंतचे जे अंतर आहे त्याला काय नाव दिलं आपण y1 दिलेलं आहे y1 किती त्या y1 मधून जर मी हा y बार इथपर्यंतचं अंतर मायनस केलं बघा मी काय म्हणतोय या पूर्ण डिस्टन्स मधून या बेस पासून g1 पर्यंतचं जे अंतर आहे ते किती आहे y1 आहे आणि एक्स ऍक्सिस पासून जी पर्यंतचं जे अंतर आहे ते किती अंतर आहे y बार आहे तर या y1 मधून हा जर y बार मी मायनस केला तर मला हे h1 भेटून जाईल सो h1 इज इक्वल टू काय येणार आहे y1 मायनस y बार y1 ची व्हॅल्यू आहे तुमची 356 y बार ची व्हॅल्यू आहे तुमची 248.62 इथून काय भेटेल तुम्हाला h1 ची व्हॅल्यू भेटेल सिमिलरली h2 कॅन बी रिटन एज आता बघा h2 इतकंच आहे एक अंतर h2 आहे तुम्हाला हे पूर्ण माहिती आहे इथून इथपर्यंतचा त्याला काय म्हटलंय आपण y बार आणि इतकं जे अंतर आहे ये x2 पर्यंतचं है ना हे अंतर कोणतं आहे y2 तर मोठं कोण आहे y बार मायनस y2 म्हणजे काय भेटून जाईल तुम्हाला h2 y बार ची व्हॅल्यू किती येईल तुमची किती आहे तुमची 248.62 मायनस y2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 175 तर इथून काय भेटणार आहे तुम्हाला h2 ची व्हॅल्यू mm मध्ये सो h1 h2 चं जी व्हॅल्यू आहे ते आले पाहिजे तुमच्या h1 ची व्हॅल्यू 107.37 आणि 73.63 107.37 आणि 37 ये ते 73.63 ठीक आहे h1 आणि h2 च्या पण व्हॅल्यूज आता आपल्याला भेटलेल्या आहेत h1 h2 भेटलं a1 a2 माहिती आहे सगळ्या काही व्हॅल्यूज माहिती आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया आता इकडची साईड रफ करून घेतो मी IG1 काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टेंगल अबाउट द xx ऍक्सिस फॉर्म्युला काय BD³/12 सो IXX इज इक्वल टू IG1 म्हणजे पहिल्या बॉडी साठी लावतोय आपण बी ची व्हॅल्यू किती आहे 200 डी ची व्हॅल्यू किती आहे पहिल्या फ्लेंज साठी पहिल्या रेक्टेंगल साठी 12 डी चा काय करतो BD³/12 प्लस A1 ची व्हॅल्यू किती आहे 2400 मल्टीप्लाय बाय H1 ची व्हॅल्यू किती आली 107.37 ब्रॅकेट स्क्वेअर 107.37 ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे A1 H1 स्क्वेअर पर्यंत झालं प्लस IG2 च्या जागी काय पुट करणार तुम्ही परत तोच फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड बॉडी अबाउट द xx ऍक्सिस फॉर्म्युला BD³/12 सेकंड बॉडी जी आहे ती पण एक रेक्टॅंगल आहे तर BD³/12 त्याचा बेस कितीचा आहे 10 डेप्थ कितीची होती त्याची 350 होता ना सो हियर 10 × 350³/12 प्लस A2 ची व्हॅल्यू किती आहे 3500 A2 × H2 ची व्हॅल्यू किती आहे 73.63 ब्रॅकेट ठीक आहे सो झालं सगळं मग आता व्हॅल्यू स्पोर्ट केलं गेलं आहे कसं आता कॅल्क्युलेट करा यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ IXX मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द XX ऍक्सिस हियर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ऍक्सिस इज इक्वल टू हे कॅल्क्युलेट केल्यानंतर जे काही आन्सर भेटणार आहे ते लिहून देतो मी दॅट आन्सर शुड बी या दोघांची ॲडिशन केल्यावर जे आन्सर येणार आहे ते आलं पाहिजे तुमचं 27.696 × 10⁻⁶ प्लस 54.70 × 10⁻⁶ हा XX दोन्ही व्हॅल्यूजचा आन्सर आणि याचे ॲडिशन केल्यानंतर यू विल गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ऍक्सिस दॅट इज 82.396 × 10⁻⁶ mm². हे तुमचं आन्सर आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं अबाउट द XX ऍक्सिस ठीक आहे
आता हे झालं एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट, आपल्याला सिमिलरली वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट पण काढायचं आहे. मग वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट कसं काढणार ते बघूया आता. बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस कसं फाइंड आउट करणार, तर काय काढायचं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, एकदा चेक करून घेऊया की हा टी सेक्शन जो आहे तो सिमेट्रिकल आहे का वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट. एकदा साईडला ड्रॉ करतो मी, बघा त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सिस वगैरे दाखवावा लागेल ना. असं आपण डी सेक्शन काढलं, वाय वाय ऍक्सिस असा सेंटरमधून जायचं आहे ते. जर मी याला असं सेंटरमधून कट केलं, सेंटरमधून कट केल्यानंतर हा भाग जर मी इकडे आणून ठेवला याच्यावर तर एक्झॅक्ट बसून जाईल, बरोबर आहे ना. हा भाग आणि हा भाग एक्झॅक्टली सारखे आहेत दोन्ही साईडला, तर आपण काय म्हणू शकतो की हा टी सेक्शन जो आहे तो वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट कसा आहे, सिमेट्रिकल आहे. टी सेक्शन जो आहे तो वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट कसा आहे, सिमेट्रिकल. मग काय करणार, सिमेट्रिकल राहिलं तर जास्त काही ताण घ्यायची गरज राहत नाही. का बरं नाही आहे ताण घ्यायची गरज, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, मग दोन भाग करून टाका परत, एक दोन आणि एक व्हर्टिकल लाईन ज्या वेळेस तुम्ही ड्रॉ करताय जो ऍक्सिस ड्रॉ करताय तुम्ही, हियर दिस वन इज युअर वाय वाय ऍक्सिस, हा सेंट्रॉइड याचा आणि या बॉडीचा सेंट्रॉइड बी याच लाईन वरील, हा तुमचा येऊन गेला होता जी वन, हा तुमचा सेंट्रॉइड जी टू आणि जी सुद्धा त्याच लाईन वर येतोय. पॅरलल ऍक्सिस थेरम लागेल का, नाही, कारण तिन्ही बॉडीजचे सेंट्रॉइड एकाच लाईन वर आहे. सेंट्रॉइड मध्ये जर सेंट्रॉइड मध्ये गॅप राहिला आणि त्यांचे जर ऍक्सिस एक दुसऱ्याला पॅरलल राहिले त्या सेंट्रॉइडचे, तर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम लावतो. जसं मागच्या वेळेस लावलं होतं, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, ऍक्सिस एक दुसऱ्याला पॅरलल होते ना त्यावेळेस लावू शकतो. आता इथं काय, इथं कशाचं पॅरलल आलं, इथं सगळे जो ऍक्सिस आहे पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइड, दुसऱ्या बॉडीचा सेंट्रॉइड, तिसऱ्या बॉडीचा सेंट्रॉइड, सॉरी पहिल्या आणि दुसऱ्या बॉडीचा सेंट्रॉइड एकाच लाईनवर येतोय आणि त्या दोघांचा जो कंबाईन सेंट्रॉइड येणार आहे जी तो सुद्धा त्याच लाईनवर येतोय. जर तुम्हाला एक्स बारची व्हॅल्यू विचारली, ही व्हॅल्यू एक्स बार म्हणजे काय राहणार आहे, व्हर्टिकल ऍक्सिस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तर किती घेणार, सिमेट्रिकल सांगितलं ना तर अर्ध्यात तर सारखं राहील, तर हे पूर्ण जर 200 आहे तर एक्स बारची व्हॅल्यू किती राहील, 100 एम एम. पाहिजे तर तुम्ही लिहून ठेवू शकता एक्स बार इज इक्वल टू काय म्हणजे तुमचं 200/2 विच इज इक्वल टू 100 mm. का बरं आहे, बिकॉज देअर हेन्स टी सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट टी सेक्शन कसं आहे, सिमेट्रिकल आहे. चलो बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार, जसं आपण मागच्या वेळेस केलं तेच करूया. दोन सेक्शन घेतले, दोघांच्या इनर्शियाचे डायरेक्टली फॉर्म्युले लावूया. काही वेगळं नाही ना आपल्यासाठी की हा एक टी से हा एक रेक्टेंगल आहे ज्याचा सेंट्रॉइड जी वन आहे, याचा वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढू, हा एक वेब आहे त्याचा सेंट्रॉइड जी टू आहे, त्याचा वी ऍक्सिस तोच आहे, त्याचा व्हर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढून दोघांची एडिशन करून घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय होऊन जाईल, फॉर्म्युला काय राहतो, डी बी क्यूब बाय 12. तर पहिल्या सेक्शनसाठी डी ची व्हॅल्यू किती आहे, 12, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 200. सो हियर 12 इंटू 200 चा क्यूब डिवाइड बाय 12. फॉर्म्युला काय, वाय वाय ऍक्सिसच्या अबाउटचा फॉर्म्युला काय रेक्टॅंगलसाठी, इट इज डी बी क्यूब बाय 12. लिहून दिलेले आहेत मी तुम्हाला फॉर्म्युले, डी बी क्यूब बाय 12. आणि दुसऱ्या बॉडीचा आता पॅरलल लावायचाच नाही आहे तर काही प्रश्नच नाही, दुसऱ्या बॉडीच्या इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट द वाय वाय ऍक्सिस, अगेन रेक्टॅंगलच आहे तर डी बी क्यूब बाय 12. या दुसऱ्या बॉडीची डी ची व्हॅल्यू डेप्थ किती आहे, 350, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 10. सो हियर प्लस 350 इंटू 10 क्यूब डिवाइड बाय 12, डी बी क्यूब बाय 12 प्लस डी बी क्यूब बाय 12, डेप्थ ब्रेड्थ, डेप्थ ब्रेड्थ. ओके, दोघांची ऍडिशन करा जी व्हॅल्यू भेटेल ती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया येऊन जाईल. सो हियर 12 इंटू 200 चा स्क्वेअर डिवाइड बाय 12 प्लस 350 इंटू 10 टू 3 डिवाइड बाय 12 करेक्ट आहे. याचा आन्सर येईल तुमचा 8 इंटू 10 टू पॉवर 6 याचं, प्लस याचा आणणार आहे 21.9166 इंटू 10 टू पॉवर 3. सो मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांची ॲडिशन करा, देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, दॅट इज 8.029 इंटू 10 टू पॉवर 6 mm टू 4. हे आन्सर येणार आहे.
ठीक है. ओके सो स्टार्ट करूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन काय दिला होता, कैलकुलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एक्सिस फॉर एन एंगल सेक्शन. आता एंगल सेक्शन म्हणजे काय होतं, एल सेक्शन. आतापर्यंत आपण लास्ट लेक्चर लास्ट आपण टी सेक्शन पाहिलेलं आहे, त्यापूर्वी आपण आय सेक्शन पाहिलं होतं, आता आपण टी एल सेक्शन बघणार आहे. अँगल म्हणजे काय हे लक्षात ठेवा. आता हा अँगल सेक्शन म्हणजे कोणता राहतो, एल सेक्शन राहतो, एल शेप राहणार आहे या ठिकाणी. या पद्धतीने एल राहतो. बघा आता अँगल सेक्शन ऑफ साईज 200 बाय 200 बाय 20. आता तुम्हाला हे क्लिअरली बाय सिंपल लॉजिक हे कळत असेल की ही साईड किती असणार आहे 200 mm, ही साईड किती असणार आहे 200 mm, ही साईड किती असणार आहे दिस व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू या कितीची असणार आहे, दॅट इज ऑफ 20 mm. बरोबर ना, असंच आहे ना. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे अबाउट इट्स ऍक्सिस, है ना, त्याच्या ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, अबाउट वाय वाय ऍक्सिस तुम्हाला इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता सगळ्यात पहिले जर तुम्ही हा क्वेश्चन पाहिला आतापर्यंत, बघा आपण आय सेक्शन पाहिलं होतं, थोडस मी यासाठी रिपीट करतोय कारण तुम्हाला समजलं पाहिजे एक्झॅक्टली कुठं आपल्याला सिमेट्रिक दिसतंय कुठं सिमेट्रिक नाही दिसत आहे. असा व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या अबाउट आय सेक्शन जर मधून तोडला तरी फोल्ड झाला तर सिमेट्रिक बनत होता, व्हर्टिकली जर ब्रेक केलं तरी हा भाग याच्यावर जाऊन बसत होता. म्हटल्यावर आय सेक्शन मध्ये आय सेक्शन जो होता तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दोघांच्या अबाउट सिमेट्रिकच होता, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही ताण पडला नाही. आता ज्यावेळेस आपण टी सेक्शन पाहिलं तर टी सेक्शन मध्ये काय पाहिलं होतं आपण, की टी सेक्शन जो आहे तो व्हर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे, म्हणून आपल्याला एक्स बार काढायला किंवा आय वाय वाय काढायला काही त्रास झाला नव्हता, है ना, एकदम इझिली काढून घेतला. आपण आय वाय वाय काढण्यासाठी काय केलं होतं, आपण सरळ दोन तुकडे करून घेतले, दोघांचा ऍक्सिस दोघांचा सेंट्रॉइड एकाच ऍक्सिसवर आहे, डायरेक्टली मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडचे फॉर्म्युले लावून घेतले, दोन रेक्टॅंगलसाठी ऍडिशन केली झालं. आय मध्ये पण तसंच केलं होतं, आय मध्ये पण ज्यावेळेस सिमेट्रिक आहे तर मग आपण डायरेक्टली ब्रेक करून घेतलं, एक दोन तीन तिघांच्या सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या अबाउट इनर्शियाची व्हॅल्यू ऍड करून घेतली, अबाउट वाय वाय ऍक्सिस, हा अबाउट वाय वाय ऍक्सिस आपण काय केलं होतं, तिघांचे तीन रेक्टॅंगल घेऊन घेतले आणि तिन्ही रेक्टॅंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढून घेतली अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. का बरं, कारण तिघांचे सेंट्रॉइड एकाच लाईनवर यायचे. एक्स ऍक्सिसच्या अबाउट केलं होतं का पण आपण असं, नाही, का बरं नव्हतं केलं, हे तुम्हाला जर क्लिअर होऊन गेलं ना या गोष्टी मग तुम्हाला आरामात जमेल. का बरं केलं नव्हतं, आपण एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट म्हणताना तर आपण असं पण म्हटलं की एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट ही बॉडी सिमेट्रिक आहे, पण का बरं नाही केलं मग, कारण तिन्ही इंडिव्हिज्युअल पार्ट जे होते तिन्ही रेक्टॅंगल त्यांचे ऍक्सिस जे आहेत त्यांचे जे इंडिव्हिज्युअल ऍक्सिस होते ते वेगवेगळ्या पॉईंटवर होते, त्यामुळे आपण डायरेक्टली तिघांची ऍडिशन करू शकत नव्हतो. मग तुम्हाला पाहिजे तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावले असते, याचं सेंट्रॉइड असं काहीतरी भेटलं असतं, ते हे तीन एच वन एच टू एच थ्री असे काही भेटले असते तुम्हाला, तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावून काढू शकले असते. अदरवाईज आपण काय केलं दुसरं, की हा जर सिमेट्रिक आहे तर पूर्ण एक रेक्टॅंगल कन्सिडर करून घेतला आणि या रेक्टॅंगलमधनं हे दोन छोटे रेक्टॅंगल मायनस करून टाकले होते. असे दोन क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेले आहेत. आता आपण एल सेक्शन बद्दल ज्यावेळेस बोलतोय तर एल सेक्शन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एल सेक्शन नाही एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट एक्स एक्स ऍक्सिस असं काहीतरी ड्रॉ केला तर याच्या अबाउट सिमेट्रिक एका बॉडी नाही, एक व्हर्टिकल सेक्शन आहे एक हॉरिझॉन्टल सेक्शन आहे, ना एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक बनते नाही वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक बनणार आहे. तर मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपला जो एल सेक्शन आहे तो ना तर एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक राहतो ना नाही वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक राहणार आहे. मग करणार काय, आता एक्स बार वाय बार तर काढायचं आहे आपल्याला. पहिले आपण काय करू, मग ज्यावेळेस सिमेट्रिक सेक्शन नाही तर आपण सरळ काय करतो, ब्रेक करू त्याला दोन पार्ट मध्ये, सेक्शन वन सेक्शन टू, दोघांचे आपले इंडिव्हिज्युअल सेंट्रॉइड राहतील, याचा सेंट्रॉइड जी वन याचा सेंट्रॉइड जी टू. सो दिस इज द सेंट्रॉइड जी टू, हा ऍक्सिस कोणता राहील तुमचा एक्स टू एक्स टू, दिस इज द सेंट्रॉइड जी वन एक्स वन एक्स वन, आणि दोघांचा मिळून एक नवीन सेंट्रॉइड बनेल, समजा इथं कुठेतरी येईल एक्स बार एक्स एक्स ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, तीच व्हॅल्यू काढणार आणि ती कशावरून भेटेल आपल्याला, एक्स बार वरून व्हॅल्यू भेटेल.
चला बघूया आता फाइंड आउट कसं करणार. त्यासाठी आपल्याला हे बघा तुमच्याकडे ऑप्शन दोन आहे की जर तुम्ही आय एक्स एक्स काढायचं आहे तर तुम्ही काय करू शकता दोघांचं पॅरलल ॲक्सिस थेरम लावून फाइंड आउट करू शकता. पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करण्यासाठी पण तुम्हाला या दोन ॲक्सिसमधलं अंतर लागतं ज्याला आपण एच वन एच टू म्हणतो ते काढावं लागेल पहिले. चला आपण स्टार्ट करूया एरियापासून. ऑफकोर्स एरिया पण लागतो ना. सो एरिया इज इक्वल टू काय होऊन जाईल हा पहिला जो सेक्शन तुम्ही कन्सिडर केलेला आहे हा असा पहिला सेक्शन काय साईज आहे तुम्ही कसंही कन्सिडर करू शकता. बघा काही लोक या पद्धतीने कट करतील काही लोक या पद्धतीने कट करतील तुमची इच्छा तुम्हाला दोन पार्ट कसे करायचे. ठीक आहे मी या पद्धतीने कट करतोय तुम्ही पाहिजे तर व्हर्टिकल सुद्धा कट करू शकता. बेसिकली सिम्पल दोन रेक्टॅंगल बनवा. ए वन इज इक्वल टू काय होईल आता बघा हे समजून घ्या. आता जर मी इकडून कट करून घेतलेलं याचा अर्थ काय की ही बाजू 200 आहे ही बाजू 20 आहे ना आणि ही पूर्ण बाजू 200 होती. आता यातनं ही 20 कमी करावे लागतील याचा अर्थ ही जी साईड राहील आता हा जो छोटा रेक्टॅंगल आहे हा जो रेक्टॅंगल आहे तो किती एमएमचा बनला 180 एमएमचा. कारण मी असे दोन पार्ट केले ना तर हा जो 20 भाग होता हा कमी झाला तर हे 200 आणि त्यातनं हे 20 कमी केलं तर 180 बनून गेलं. तर पहिला जो भाग राहील तो 180/20 एमएमचा बनेल. सो ए वन इक्वल टू 18/36 म्हटलं की 3600 mm² बनून जाईल ए वनची व्हॅल्यू. ए टू ची व्हॅल्यू काय येईल दॅट इज 200/20. सो ए टू इज इक्वल टू 200/20 काय होऊन जाईल 4000 mm² येऊन जाईल. ठीक आहे ए वन ए टू भेटून गेलं आपल्याला इथून. त्यानंतर आपण काय करणार तुम्हाला हे माहिती आहे की हा वर हा कोणता ॲक्सिस राहतो तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स हा राहतो व्हर्टिकल ॲक्सिस वाय. आता आपण एक्स वन एक्स टू बाय वन बाय टू या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. ठीक आहे मग एक्स वन एक्स वन काय राहतं व्हॉट इज एक्स वन वाय ॲक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स हे डिस्टन्स काय राहतं तुमचं एक्स वन. इथून वाय ॲक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर किती राहतं तुमचं एक्स टू. सिमिलरली एक्स ॲक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर किती राहणार तुमचं वाय टू. याला आपण वाय टू नाव देऊया आणि हे जे अंतर राहील तुमचं इथं खरंच ते नावं इतके होऊन जातात की समजायला कठीण होत आहे हे अंतर हे काय राहील तुमचं वाय वन. हे सगळ्यांना माहिती आहे ना पहिल्या बॉडीचं अंतर. म्हणून मी दोन डायग्राम वेगवेगळ्याच काढतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. सो एक्स वन बोला किती राहील हे जर 20 आहे तर हे त्याच्या अर्ध 20/2 10 mm. परत एकदा सांगतो बघा एक्स वन एक्स टू काय राहतं व्हर्टिकल ॲक्सिस पासून त्या बॉडीचे सेंट्रॉइड पर्यंतचे अंतर. व्हर्टिकल ॲक्सिस पासून जे डिस्टन्स राहील ते एक्स वन. हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून जे अंतर राहतील ते वाय वायने दाखवणार आपण वाय वन वाय टू लाईक दॅट. सो एक्स वन झालं एक्स टू ची व्हॅल्यू एक्स टू पूर्ण किती आपलं आहे 200 त्याच्या अर्ध केलं तर दॅट इज 100 mm. ओके नेक्स्ट वाय वन वाय वन इथून इथपर्यंत करावं लागेल आता हे इथून इथपर्यंतचं अंतर. ठीक आहे तर बघा आता हे पूर्ण किती पाहिजे हे रेक्टॅंगल असं नका करू बरं की हे 200 येतं 200/200 नाही असं नाही होणार आता. का बरं कारण हा भाग इथून वेगळा केलेला आहे आपण. तर ही बाजू कितीची आहे 180 ते 180 अर्ध्यावर राहील. 180 अर्ध किती 90 आणि 90 मध्ये हे पुढचे 20 ऍड करावे लागतील तुम्हाला. सो इथं काय होऊन राहिले 180/2 + 90 90 + 20 किती होते 110 mm. परत एकदा सांगतो बघा हे पूर्ण किती होतं 180 च्या अर्ध केलं तर हे 90 आणि तुम्हाला एक्स ॲक्सिस पासूनच अंतर पाहिजे तर म्हणून हे 90 आणि हे वरचे 20 तर किती झाले ते 110 mm. पुढे वाय टू वाय टू इज इक्वल टू काय येणार आहे हे अंतर हे पूर्ण कितीचं आहे 20 त्याच्या अर्ध केलं तर किती होऊन जाईल ते 10 mm. सो 20/2 = 10. इथून आपल्याला एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू भेटून गेलं. ए वन ए टू आपल्याला माहिती आहे. सो यावरून आपण एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काढू शकतो. सो एक्स बार इज इक्वल टू काय होऊन जाईल ए वन सॉरी ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. एक्स बार इक्वल टू काय ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. ए वनची व्हॅल्यू किती आली आपली 3600 मल्टीप्लाय बाय एक्स वनची व्हॅल्यू काढली आपण किती आहे 10 प्लस ए टूची व्हॅल्यू किती आहे 4000. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघायचे ना मी एक पण बघितलं नाही अजून तुम्ही चेक करून घ्यायचे कॅल्क्युलेशन करेक्ट आहे का. एक्स टूची व्हॅल्यू किती आहे 100 डिवाइड बाय 3600 प्लस 4000 इथून काय भेटेल तुम्हाला एक्स बारची व्हॅल्यू जी की आली पाहिजे तुमची
सो एक्स बार आल पाहिजे 57.37 युनिट. याच्या सोबतच आपण काय करू शकतो, वाय बार सिमिलरली आपण कसं काढणार, ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. सो पुट डाउन द व्हॅल्यूज, वाय बार इज इक्वल टू बसणार मी व्हॅल्यूज इथं, पण मग मी इथं पहिले या साईडला दाखवून देतो की हे इकडचा भाग आहे म्हणून. y bar equal to a1 ची व्हॅल्यू किती आहे 3600, y1 ची व्हॅल्यू किती आहे 110, 3600 into 110 plus a2 ची व्हॅल्यू किती आहे, a2 ची व्हॅल्यू राहील 4000 मल्टीप्लाय बाय y2 ची व्हॅल्यू किती राहील, y2 ची व्हॅल्यू राहील 10 डिवाइड बाय 3600 प्लस 4000. सो इथून काय भेटणार आहे, y bar. आणि वाय बारची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला वाय बारची व्हॅल्यू सुद्धा किती भेटते, 57.37 एम. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. मग आता इथून काय समजलं की एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू जी आहे ती दोन्ही व्हॅल्यू सारख्या येत आहे ना. मग अशा केसमध्ये काय म्हटलं जातं की एक्स बार आणि वाय बार जर सारखं सारखं येत असेल तर अशा केसमध्ये म्हटलं जातं की दॅट काय म्हटलं जातं त्याला, हा एक कंडिशन होती, एक सेकंड आठ दिले, हां की जो सेक्शन आहे द अँगल सेक्शन इज सिमेट्रिकल अँगल सेक्शन, सिमेट्रिकल राहतो तो. सिमेट्रिकल असल्याचा अर्थ काय की जी आय एक्स एक्स आणि आय वाय वायची व्हॅल्यू येते ना ती सुद्धा काय येते, सेम येते. म्हणजे एक्स बार वाय बारची व्हॅल्यू जर सेम आली तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस सुद्धा काय येत असतो, सेम येत असतो. आपण याला प्रूफ पण करू शकतो किंवा आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू पण शकतो. बघा हे तुम्ही लिहून घ्या, मी एक साइड रफ करतोय, बघा आता. ओके सो स्टार्ट करूया आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन काय दिला बघा, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ऍक्सिस फॉर अन अँगल सेक्शन. आता अँगल सेक्शन म्हणजे काय होतं, एल सेक्शन. आतापर्यंत आपण लास्ट लेक्चर लास्ट आपण टी सेक्शन पाहिलेलं आहे, त्यापूर्वी आपण आय सेक्शन पाहिलं होतं, आता आपण टी एल सेक्शन बघणार आहे. अँगल म्हणजे काय लक्षात ठेवा, आता अँगल सेक्शन म्हणजे कोणता राहतो, एल सेक्शन राहतो, एल शेप राहणार या ठिकाणी. या पद्धतीने एल राहतो. बघा आता अँगल सेक्शन ऑफ साईज 200 बाय 200 बाय 20. आता तुम्हाला हे क्लिअरली बाय सिंपल लॉजिक हे कळत असेल की ही साईड किती असणार आहे 200 mm, ही साईड किती असणार आहे 200 mm, आणि ही साईड किती असणार आहे, दिस व्हॅल्यू दिस व्हॅल्यू या कितीची असणार आहे, दॅट इज ऑफ 20 mm. बरोबर ना, असंच येईल ना. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे अबाउट इट्स ऍक्सिस, है ना, त्याच्या ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस अबाउट वाय वाय ऍक्सिस तुम्हाला इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता सगळ्यात पहिले जर तुम्ही हा क्वेश्चन पाहिला, आतापर्यंत बघा आपण आय सेक्शन पाहिलं होतं, थोडस मी यासाठी रिपीट करतोय कारण तुम्हाला समजलं पाहिजे एक्झॅक्टली कुठं आपल्याला सिमेट्रिक दिसतंय कुठं सिमेट्रिक नाही दिसत आहे. असा व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या अबाउट आय सेक्शन जर मधून तोडला तरी फोल्ड झाला तर सिमेट्रिक बनत होता, व्हर्टिकली जर ब्रेक केला तरी हा भाग याच्यावर जाऊन बसत होता. म्हटल्यावर आय सेक्शनमध्ये आय सेक्शन जो होता तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दोघांच्या अबाउट सिमेट्रिकच होता, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही ताण पडला नाही. आता ज्यावेळेस आपण टी सेक्शन पाहिलं तर टी सेक्शन मध्ये काय पाहिलं होतं आपण की टी सेक्शन जो आहे तो व्हर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे, म्हणून आपल्याला एक्स बार काढायला किंवा आय वाय वाय काढायला काही त्रास झाला नव्हता, एकदम इझिली काढून घेतला. आपण आय वाय वाय काढण्यासाठी काय केलं होतं, आपण सरळ दोन तुकडे करून घेतले, दोघांचा ऍक्सिस दोघांचा सेंट्रॉइड एकाच ऍक्सिसवर आहे, डायरेक्टली मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडचे फॉर्म्युले लावून घेतले दोन रेक्टॅंगलसाठी, ऍडिशन केली झालं. आय मध्ये पण तसंच केलं होतं, आय मध्ये पण ज्यावेळेस सिमेट्रिक आहे तर मग आपण डायरेक्टली ब्रेक करून घेतलं, एक दोन तीन तिघांच्या सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या अबाउट इनर्शियाची व्हॅल्यू ऍड करून घेतली अबाउट वाय वाय ऍक्सिस. हा अबाउट वाय वाय ऍक्सिस आपण काय केलं होतं, तिघांचे तीन रेक्टॅंगल घेऊन घेतले आणि तिन्ही रेक्टॅंगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढून घेतली अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. का बरं,
कारण तिघांचे सेंट्रॉइड एकाच लाईन वर यायचे. एक्स ऍक्सिसच्या रूट केलं होतं का आपण असं? नाही. का बरं नव्हतं केलं? हे तुम्हाला जर क्लिअर होऊन गेलं ना या गोष्टी, मग तुम्हाला आरामात जमेल. का बरं केलं नव्हतं? आपण एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट म्हणताना तर आपण असं पण म्हटलं की एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट ही बॉडी सिमेट्रिक आहे, पण का बरं नाही केलं मग? कारण तिन्ही इंडिव्हिज्युअल पार्ट जे होते, तिन्ही रेक्टॅंगल, त्यांचे ऍक्सिस जे आहेत, त्यांचे जे इंडिव्हिज्युअल ऍक्सिस होते ते वेगवेगळ्या पॉईंटवर होते, त्यामुळे आपण डायरेक्टली तिघांची ॲडिशन करू शकत नव्हतो. मग तुम्हाला पाहिजे तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावले असते, याचं सेंट्रॉइड असं काहीतरी भेटलं असतं, तर हे तीन एच वन एच टू एच थ्री असे काही भेटले असते, तुम्हाला तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावून काढू शकले असते. अदरवाईज आपण काय केलं दुसरं, की हा जर सिमेट्रिक आहे तर पूर्ण एक रेक्टॅंगल कन्सिडर करून घेतला आणि या रेक्टॅंगलमधनं हे दोन छोटे रेक्टॅंगल मायनस करून टाकले होते. असे दोन क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेले आहेत. आता आपण यल सेक्शन बद्दल ज्यावेळेस बोलतोय, तर यल सेक्शन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यल सेक्शन नाही एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट एक्स एक्स ऍक्सिस असं काहीतरी ड्रॉ केला, त्याच्या अबाउट सिमेट्रिक एका बॉडी नाही. एक व्हर्टिकल सेक्शन आहे, एक हॉरिझॉन्टल सेक्शन आहे, ना एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक बनते, नाही वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक बनणार आहे. मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपला जो यल सेक्शन आहे तो ना तर एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक राहतो, नाही वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक राहणार आहे. मग करणार काय आता? एक्स बार वाय बार तर काढायचं आपल्याला. पहिले आपण काय करू मग, ज्यावेळेस सिमेट्रिक सेक्शन नाही तर आपण सरळ काय करतो, ब्रेक करू त्याला दोन पार्ट मध्ये, सेक्शन वन सेक्शन टू, दोघांचे आपले इंडिव्हिज्युअल सेंट्रॉइड राहतील, याचा सेंट्रॉइड जी वन याचा सेंट्रॉइड जी टू. सो दिस इज द सेंट्रॉइड जी टू, हा ऍक्सिस कोणता राहील तुमचा? एक्स टू एक्स टू. दिस इज द सेंट्रॉइड जी वन एक्स वन एक्स वन, आणि दोघांचा मिळून एक नवीन सेंट्रॉइड बनेल. समजा इथं कुठेतरी येईल एक्स बार एक्स एक्स ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, तीच व्हॅल्यू काढणार. आणि ती कशावरून भेटेल आपल्याला? एक्स बार वरून व्हॅल्यू भेटेल. चला बघूया आता फाईंड आउट कसं करणार. त्यासाठी आपल्याला हे बघा, तुमच्याकडे ऑप्शन दोन आहे, की जर तुम्ही आय एक्स एक्स काढायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, दोघांचं पॅरलल ऍक्सिस थेरम लावून फाइंड आउट करू शकता. मग पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करण्यासाठी पण तुम्हाला या दोन ऍक्सिसमधलं अंतर लागतं, ज्याला आपण एच वन एच टू म्हणतो, ते काढावं लागेल पहिले. चला आपण स्टार्ट करूया एरियापासून. ऑफकोर्स एरिया पण लागतो ना. सो एरिया इज इक्वल टू काय होईल, हा पहिला जो सेक्शन तुम्ही कन्सिडर केलेला आहे, हा असा पहिला सेक्शन काय साईज आहे, तुम्ही कसंही कन्सिडर करू शकता. बघा काही लोक या पद्धतीने कट करतील, काही लोक या पद्धतीने कट करतील, तुमची इच्छा तुम्हाला दोन पार्ट कसे करायचे. ठीक आहे, मी या पद्धतीने कट करतोय, तुम्ही पाहिजे तर व्हर्टिकल सुद्धा कट करू शकता. बेसिकली सिम्पल दोन रेक्टॅंगल बनवा. ए वन इज इक्वल टू काय होईल, आता बघा हे समजून घ्या. आता जर मी इकडून कट करून घेतलेलं, याचा अर्थ काय की ही बाजू 200 ची आहे, ही बाजू 20 ची आहे ना, आणि ही पूर्ण बाजू 200 ची होती. आता यातनं ही 20 कमी करावी लागतील, याचा अर्थ ही जी साईड राहील, आता हा जो छोटा रेक्टॅंगल आहे, हा जो रेक्टॅंगल आहे तो किती एमएम चा बनला? 180 एमएम चा. कारण मी असे दोन पार्ट केले ना, तर हा जो 20 चा भाग होता हा कमी झाला, तर हे 200 आणि त्यातनं हे 20 कमी केलं तर 180 बनून गेलं. तर पहिला जो भाग राहील तो 180/20 mm चा बनेल. सो ए वन इक्वल टू 18 × 36 म्हटलं की 3600 mm² बनून जाईल ए वन ची व्हॅल्यू. ए टू ची व्हॅल्यू काय येईल, दॅट इज 200/20. सो ए टू इज इक्वल टू 200/20 काय होऊन जाईल, 4000 mm² येऊन जाईल. ठीक आहे, ए वन ए टू भेटून गेलं आपल्याला इथून. त्यानंतर आपण काय करणार, तुम्हाला हे माहिती आहे की हा कोणता ऍक्सिस राहतो तुमचा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स, हा राहतो व्हर्टिकल ऍक्सिस वाय. आता आपण एक्स वन एक्स टू बाय वन बाय टू या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. ठीक आहे, मग एक्स वन, एक्स वन काय राहतं, वॉट इज एक्स वन? वाय ऍक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स, हे डिस्टन्स काय राहतं तुमचं? एक्स वन. इथून वाय ऍक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर किती राहतं तुमचं? एक्स टू. सिमिलरली एक्स ऍक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं अंतर किती राहणार आहे तुमचं? वाय टू, याला आपण वाय टू नाव देऊया. आणि हे जे अंतर राहील तुमचं इथं, खरंच ते नाव इतके होऊन जातात की समजायला कठीण होत आहे, हे अंतर, हे काय राहील तुमचं? वाय वन. हे सगळ्यांना माहिती आहे ना, पहिल्या बॉडीचं अंतर. म्हणून मी दोन डायग्राम वेगवेगळ्याच काढतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. सो एक्स वन बोला किती राहील, हे जर 20 आहे तर हे त्याच्या अर्ध, 20/2 10 mm. परत एकदा सांगतो बघा, एक्स वन एक्स टू काय राहतं, व्हर्टिकल ऍक्सिस पासून त्या बॉडीचे सेंट्रॉइड पर्यंतचे अंतर. व्हर्टिकल ऍक्सिस पासून जे डिस्टन्स राहील ते एक्स वन, हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून जे अंतर राहतील ते वाय, वायने दाखवणार आपण वाय वन वाय टू लाईक दॅट.
सो एक्स वन धरल एक्स टू ची वैल्यू, एक्स टू पूर्ण किती आपलं आहे 200 चं, त्याचा अर्ध केलं तर दॅट इज 100 mm. ओके नेक्स्ट वाय वन, वाय वन इथून इथपर्यंत करावं लागेल आता हे इथून इथपर्यंतचं अंतर, ठीक आहे. तर बघा आता हे पूर्ण किती पाहिजे हे रेक्टॅंगल, असं नका करू बरं की हे 200 / 200 / 200 नाही, असं नाही होणार आता. का बरं, कारण हा भाग इथून वेगळा केलेला आहे आपण, तर ही बाजू कितीची आहे 180 ची, ते 180 च्या अर्ध्यावर राहील. 180 चा अर्ध किती 90, आणि 90 मध्ये हे पुढचे 20 ऍड करावे लागतील तुम्हाला. सो इथं काय होऊन राहिले 180 / 2 + 20, 90 + 20 किती होते 110 mm. परत एकदा सांगतो बघा, हे पूर्ण किती होतं 180, 180 च्या अर्ध केलं तर हे 90, आणि तुम्हाला एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर पाहिजे, तर म्हणून हे 90 आणि हे वरचे 20, तर किती झाले ते 110 mm. पुढे वाय टू, वाय टू इज इक्वल टू काय येणार आहे हे अंतर, हे पूर्ण कितीचं आहे 20 चं, त्याच्या अर्ध केलं तर किती होऊन जाईल ते 10 mm. सो 20/2 दॅट इज 10 mm. इथून आपल्याला एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू भेटून गेलं. ए वन ए टू आपल्याला माहिती आहे, सो यावरून आपण एक्स बार आणि वाय बार ची व्हॅल्यू काढू शकतो. सो एक्स बार इज इक्वल टू काय होऊन जाईल ए वन सॉरी ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. एक्स बार इक्वल टू काय येतं ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. ए वन ची व्हॅल्यू किती आली आपली 3600 मल्टीप्लाय बाय एक्स वन ची व्हॅल्यू काढली आपण किती आहे 10, प्लस ए टू ची व्हॅल्यू किती आहे 4000. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघायचे का ना, मी एक पण बघितलं नाही अजून, तुम्ही चेक करून घ्यायचे कॅल्क्युलेशन करेक्ट आहे का. एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे 100 डिवाइड बाय 3600 प्लस 4000, इथून काय भेटेल तुम्हाला एक्स बार ची व्हॅल्यू जी की आली पाहिजे तुमची. ओके सो एक्स बार आलं पाहिजे किती दिलंय 57.37 युनिट. आपण काय काढू शकतो वाय बार, वाय बार सिमिलरली आपण कसं काढणार ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. सो पुट डाउन द व्हॅल्यूज, वाय बार इज इक्वल टू बसणार मी व्हॅल्यूज इथं, मग वाय बार इक्वल टू ए वन ची व्हॅल्यू किती आहे 3600, वाय वन ची व्हॅल्यू किती आहे 110, 3600 × 110 प्लस ए टू ची व्हॅल्यू किती आहे, ए टू ची व्हॅल्यू राहील 4000 मल्टीप्लाय बाय वाय टू ची व्हॅल्यू किती राहील, वाय टू ची व्हॅल्यू राहील 10 डिवाइड बाय 3600 प्लस 4000. सो इथून काय भेटणार आहे वाय बार, आणि वाय बार ची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला वाय बार ची व्हॅल्यू सुद्धा किती भेटते 57.37 mm. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. मग आता इथून काय समजलं की एक्स बार आणि वाय बार ची व्हॅल्यू जी आहे ती दोन्ही व्हॅल्यू सारख्या येत आहे ना. मग अशा केसमध्ये काय म्हटलं जातं की एक्स बार आणि वाय बार जर सारखं सारखं येत असेल तर अशा केसमध्ये म्हटलं जातं की दॅट काय म्हटलं जातं त्याला, हा एक कंडिशन होती एक सेकंड म्हटलेली आहे, हा की जो सेक्शन आहे द अँगल सेक्शन इज सिमेट्रिकल अँगल सेक्शन, सिमेट्रिकल राहतो तो. सिमेट्रिकल असल्याचा अर्थ काय की जी आय एक्स एक्स आणि आय वाय वायची व्हॅल्यू येते ना ती सुद्धा काय येते सेम येते. म्हणजे एक्स बार वाय बारची व्हॅल्यू जर सेम आली तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस सुद्धा काय येत असतो सेम येत असतो. आपण याला प्रूफ पण करू शकतो किंवा आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू पण शकतो. बघा हे तुम्ही लिहून घ्या, मी एक साइड रफ करतोय. बघा आता बघा मी परत एकदा डायग्राम ड्रॉ केली इथं, आणि डायग्राम मध्ये फक्त एक्स एक्स ऍक्सिस दाखवले आहेत. हा पहिला तुमचा सेंट्रॉइड इथं जी वन, एक्स एन एक्स वन ऍक्सिस, हा तुमचा सेंट्रॉइड इथला जी टू, त्याचा एक्स टू ऍक्सिस, वर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस हे काय राहतं, दुसऱ्या सेंट्रॉइडचं येतं वाय टू, पहिल्या सेंट्रॉइडचं अंतर वाय वन, आणि यांचा जो सेंट्रॉइड काढला आपण वाय बार किती भेटला आपल्याला वाय बारची व्हॅल्यू, याचा अर्थ काय एक्स ऍक्सिस पासून वर्टिकली तो सेंट्रॉइड जो येईल तो किती डिस्टन्सवर आहे 57.37.
तो अपन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट को एक्सिस का पहले एक्स एक्स एक्सिस का सो हियर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स एक्सिस का करना मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स वन एक्स आई एक्स एक्स वन आई एक्स एक्स टू दोघांची एडिशन करना आणि तुम्हाला माहिती आहे की दोन ऍक्सिस मधलं जे पॅरलल अंतर सॉरी परपेंडिक्युलर डिस्टन्स राहतं त्याला आपण काय म्हणतो एच वन आणि हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आपण एच टू तर ते कसं काढतात ते पण माहिती तुम्हाला इथं पॅरलल ऍक्सिस थेरम लावू सगळ्यात पहिले तर आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर इथे आय जी टू प्लस ए टू एच टू स्क्वेअर ठीक चलो The moment of inertia of the first body about its x-x axis. Body कशी आपली rectangular आहे. Rectangle चा moment of inertia चा formula about x-x axis काय आहे? bd cube by 12. Base किती आहे पहिल्या बॉडीचा? 20 चा. Base किती आहे? 20. आणि depth किती आहे? 180. So here 20 into 180 चा cube divided by 12 plus a1 ची value किती आली होती आपली 3600. मल्टीप्लाय का हे रफ करून देतो मी आता समोर ओके मल्टीप्लाय बाय 3600 मल्टीप्लाय बाय एच वन एच वन एच टू काढायचे राहून गेले आपण इथं वरती एच वन एच टू लिहून घेऊ पाहिजे एच वन काय असणार आहे या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे एक्स एक्स आणि एक्स वन मधलं डिस्टन्स बेस पासून एक्स वन पर्यंतचं जे अंतर आहे ते कशाने दाखवलंय आपण वाय वन ने बेस पासून एक्स वन पर्यंतचं जे अंतर आहे ते कशाने दाखवलंय बाय वन ने आणि बेस पासून एक्स एक्स ऍक्सिस पर्यंत जे अंतर आहे ते कशाने दाखवलंय बाय बार ने मग मी हे जे डिस्टन्स पाहिजे मला एक्स वन आणि एक्स एक्स मधलं ते कसं लिहू शकतो आपण वाय वन मायनस वाय बार सो हे एच वन इज इक्वल टू काय म्हणतो वाय वन मायनस वाय बार वाय वन ची व्हॅल्यू किती आली होती आपली 110 वाय वन ची व्हॅल्यू किती आली आपली 110 मायनस वाय बार ची व्हॅल्यू किती आली 57.37 इथून काय भेटून जाईल तुम्हाला एच वन ची व्हॅल्यू कशात भेटेल एम एम मध्ये ठीक आहे व्हॅल्यू किती आली पाहिजे व्हॅल्यू व्हॅल्यू आहे 42.63 सिमिलरली काय करणार आपण एच टू ची व्हॅल्यू ठीक आहे एच वन एच टू काढायचं मी विसरून गेलो पहिले म्हटलं इथंच काढू पण आता व्हॅल्यूज टाकल्या गेल्या त्यामुळे मग ते तिथे रफ करत नाही मी एच टू कसं काढणार सो एच टू इज नथिंग बट काय डिस्टन्स बिटवीन दिस टू ऍक्सिस पूर्ण बॉडीचा सेंट्रोइड आणि दुसऱ्या सेक्शनचा सेंट्रोइड तर बघा आता इतकं डिस्टन्स जे आहे ते आपलं वाय बार आहे आणि हे जे छोटं डिस्टन्स हे कोणतं आहे वाय टू तर काय म्हणतील वाय बार मायनस वाय टू वाय बार मायनस वाय टू आता हे तुम्हाला कळायला लागलं असेल कसं आहे वाय बारची व्हॅल्यू किती आहे 57.37 मायनस वाय टूची व्हॅल्यू किती होती 10 सो हिअर एच टू इज इक्वल टू काय म्हणतात 47.37 एम एम ठीक चलो तो एच वन चा जागी काय पट करणार 42.63 ब्रैकेट स्क्वेअर हा पूर्ण एक ब्रैकेट झाला प्लस आय जी टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड सेक्शन अबाउट द एक्स एक्स ऍक्सिस अगेन बीडी क्यूब बाय 12 घ्यावा लागेल याचा बेस किती आहे 200 चा डेप्थ किती त्याची सेकंड सेक्शन ची 20 ची सो 200 इनटू 20 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया 2 सेकंड एरिया किती आहे आपला 4000 आलं होतं मल्टीप्लाई बाय ए टू इंटू एच टू चा स्क्वेअर एच टू किती आलाय 47.37 चा स्क्वेअर ही सगळी व्हॅल्यू भेटून गेली तुम्हाला दिस इज युअर आय एक्स एक्स सो इथून व्हॅल्यूज जर काढल्या तुम्ही तर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ आय एक्स एक्स आणि किती येते बघा मी लिहून देतो आता ते सो हियर वी गेट द व्हॅल्यू एज अ ओके सो हे पहिलं कॅल्क्युलेशन दिल्यानंतर त्याचा आन्सर येणार आहे दॅट आय एक्स एक्स इज इक्वल टू 120 इंटू 10^3 पुढचा येतं 8.078 इंटू 10^6 प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये येतं 13.33 इंटू 10^6
प्लस 7.27 इंटू 10 रेस टू पावर 6 आणि तुमचा आय एक्स एक्स एज पर दॅट x60 value will 28.798 into 10 raised to power 6 mm raised to 4. अच्छा एक मिनिट बघा, एक आपण वेगळ्या पद्धतीने घेतलंय आणि बुकमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं आहे. पद्धत म्हणजे काय की आपण हॉरिझॉन्टली कट केलंय, बुकमध्ये त्यांनी व्हर्टिकली कट केलेलं आहे ना, त्यामुळे हे जे आन्सर आहे इथले हे सारखे येणार नाही. पण आय एक्स एक्स जे फायनल आन्सर आहे ना ते सारखं येईल. हे तुमचे जे आन्सर येत आहेत ना याचे हे ते सारखे येणार नाही, कारण त्यांचे डायमेन्शन वेगळे, आपले डायमेन्शन वेगळे. आपण हॉरिझॉन्टली कट केलं, बुकमध्ये व्हर्टिकली कट केलं आहे. सो द आन्सर, हे जे मल्टिप्लिकेशन येतं या ठिकाणी एरिया हाईट वगैरे वगैरे हे सेम येणार, हे चेंज होऊन जातो थोडंफार आणि त्यामुळे इथं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर एकदा तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये मी जे सांगितलं आहे ते व्यवस्थित करून बघा. आन्सर तर हेच येईल, 28.798 10 टू पावर 6 mm टू 4. आणि हे आल्यानंतर मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय एक्सिस ची व्हॅल्यू सुद्धा किती येते, 28.798 इंटू 10 टू पावर 6 mm टू 4. हीच व्हॅल्यू येणार आहे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची. का बरं? कारण एक्स बार आणि वाय बार दोघांची व्हॅल्यू काय आली होती, सेम. म्हणून आपण म्हणू शकत होतो की अँगल सेक्शन जे ते सिमेट्रिक आहे. तर तुमच्यासाठी हा होमवर्क राहील की तुम्ही आय वाय वाय साठी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं करणार तुम्हाला माहिती आहे, फाइंड आउट कसं करतात तुम्हाला माहिती आहे. आय वाय वाय आपण पहिले पण काढून ठेवलेले आहे, जसं तुम्हाला सांगून देतो परत एकदा बघा. या पद्धतीने आपला फर्स्ट सेक्शन आहे, हा सेकंड सेक्शन. आय वाय वाय साठी आपल्याला काय लागेल, व्हर्टिकल ऍक्सिस. तो हा येऊन जाईल तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस याचा जी वनचा. इथं येईल तुमचा एक व्हर्टिकल ऍक्सिस तुमचा जी टू साठी. सो दिस इज युअर वाय टू, वाय टू येऊन जाईल वाय वन, वाय वन. ठीक आहे, आणि एक वाय बार ऍक्सिस भेटेल तुम्हाला. ठीक, तर हा वाय वन वाय टू. आणि समजा आपलं जे वाय बार येणार आहे तो किती वर येणार होता, 57.37 वर ना, तर हे 100 वर येत होतं. इथं येईल तो असं. हे काबर मध्ये दाखवलं मी, कारण तुम्हाला माहिती की ही बाजू कितीची आहे, 200. याचा अर्थ याचा हा सेंट्रॉइड किती वर येतो, 100 वर. आणि आपण काढलं की एक्स बारची व्हॅल्यू व्हर्टिकल ऍक्सिस पासून जो डिस्टन्स आहे पूर्ण बॉडीच्या सेंट्रॉइडचं ते किती आहे, 57.37. वाय एक्स बारची व्हॅल्यू आली होती ना, मग 57 हे 100 कमी आहे, तर म्हणून ते इकडे दाखवावं लागेल. हा येईल तुमचा सेंट्रॉइड जी आणि हा येईल तुमचा वाय वाय ऍक्सिस. हा येईल तुमचा एक्स बार, हा येईल तुमचा एक्स वन, सॉरी एक्स वन एक्स टूचं काम घडून ना आता नाही, सॉरी एक्स एक्सच काम कळेल. आता हा येईल तुमचा एक्स वन, इकडचं हे डिस्टन्स येईल तुमचा एक्स टू, जे मी ऑलरेडी काढून दिलं आहे तुम्हाला एक्स वन एक्स टू एक्स बार. बस मग यांच्यामध्ये पॅरलल ऍक्सिस थेरम लावायचा आणि काढायचा आन्सर. ठीक आहे, सो या पद्धतीने हे व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. करून बघा फाइनली फाइंड आउट आन्सर हेच भेटेल. आय बाय वायच्या अबाउट व्हॅल्यूज कशा काढल्या जातात मी हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे तुम्हाला. नसेल माहिती तर मागचं लेक्चर एकदा रेफर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आय वाय वायची पण कंडिशन भेटेल. मग आय वाय वाय मी काढून देत नाही आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, ते यासाठी की एक तर व्हॅल्यू हीच येणार आहे. And the another case is की या ते तुमच्यासाठी होमवर्क राहील की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस काढा. आणि क्वेश्चन एक्झाममध्ये जर विचारलं गेलं तर तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता. कधी लिहू शकता, ज्यावेळेस तुमची एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काय येईल सेम. ठीक आहे, चला.